नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर नवरे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत राजे यशवंतराव होळकर महामेश योजना जी आहे ती योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत ज्या भटक्या जमाती आहेत या जमातींसाठी त्या प्रवर्गासाठी अनुदानित स्वरूपात मेंढ्या गटांचं वाटप जे आहे ते केलं जात आहे. तर याचीच मित्रांनो सविस्तर जर माहिती पाहिली तर आपल्याला या ठिकाणी एक परिपत्रक किंवा जाहिरात या ठिकाणी म्हणू शकतो हे पाहू शकता. इथं आपल्याला राजे यशवंतराव होळकर महामेश योजना या योजनेची वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत. तर योजनेची ठळक वैशिष्ट्य पाहिली तर एक नंबरला आहे, राज्यात मेंढी पालन व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी मित्रांनो ही योजना जी आहे ती चालवली जात आहे. या योजनेसाठी मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता उर्वरित 34 जिल्ह्यांसाठी मित्रांनो ही योजना राबवली जात आहे. तर या योजनेअंतर्गत देण्यात येणारा लाभ जो आहे तो लाभ पाहायचा आहे. स्थायी आणि अस्थायी पद्धतीने मेंढी पालनासाठी पायाभूत सुविधा 20 मेंढ्या प्लस एक नर मेंढा अशी मेंढी गटाचे 75% अनुदानावरती मित्रांनो याचं वाटप जे आहे ते केलं जाणार आहे. याच्यामध्येच आपल्याला सुधारित प्रजातीच्या नर मेंढ्यांचे 75% अनुदानावरती वाटप करणे, तीन नंबरला मेंढी पालनासाठी पायाभूत सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान, मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान, हिरव्या चाऱ्याला मुरघास करण्याकरिता कासरड्या बांधाची यंत्र याची खरेदी करायची असेल तर 50% अनुदान, पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी 50% अनुदान. तर मित्रांनो या योजनेसाठी पाहताच चाल अगदी मोठ्या प्रमाणावरती अनुदानाचं वाटप जे आहे ते केलं जात आहे, याला मंजुरी जी आहे ती दिली जात आहे. त्याच्यानंतर पुढे पात्रता पाहू शकता. या योजनेसाठी पात्र कोण असणार आहे तर सदर योजना केवळ भटक्या जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल. तर भटक्या जमातीमध्ये जे काही प्रवर्ग येत आहेत या सर्वांसाठी मित्रांनो ही योजना असणार आहे. या योजनेसाठी लाभार्थ्याचे वय जे असेल ते 18 वर्षापेक्षा कमी नसू नये आणि 60 वर्षापेक्षा जास्त नसू नये. लाभार्थ्याची निवड करताना महिलांकरिता 30% आरक्षण असणार आहे तर अपंगांकरिता 3% आरक्षण या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. या योजनेअंतर्गत भटक्या जमाती प्रवर्गातील बचत गटांना पशुपालक उत्पादक कंपन्यांना लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येईल. तर याच्यामध्ये मित्रांनो बचत गटातील महिला असतील हे सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्या लाभधारकांना या आधी महामेश योजनेअंतर्गत लाभ मिळाला असेल तर अशा लाभार्थ्यांना मित्रांनो पुन्हा या योजनेचा लाभ जो येतो घेता येणार नाही. किंवा येथून पाठीमागे 3 वर्षापूर्वी जर कोणत्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला असेल तर त्या व्यक्तीस किंवा त्याच्या कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीस पुन्हा या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही. त्याच्यानंतर पुढे मित्रांनो पाहू शकता, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीने अर्ज करायचा आहे, इतर अर्ज केले तर ते अर्ज बाद करण्यात येणार आहेत. स्थायी पद्धतीने मेंढी पालन करणाऱ्या लाभार्थ्यांना शेड बांधण्याकरिता स्वतःची जागा असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये जर शेड बांधण्यासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर शेड बांधताना स्वतःची जागा असणं खूप गरजेचं आहे. अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय स्थायी संस्थेच्या सेवानिवृत्ती वेतनधारक शासकीय पदाचा लाभ घेणारा तसेच राज्य केंद्र शासन स्थायी स्वरूपात सदस्य पदाधिकारी लोकप्रतिनिधी असावा. तर या ठिकाणी मित्रांनो कोणत्याही शासकीय स्वरूपातून तो लाभार्थी जो आहे तो सेवक नसावा किंवा त्या पदावरती रुजू नसावा. त्याच्यानंतर पुढे अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती पाहू शकता. अर्ज सादर करण्याचा कालावधी 15/11/2022 ते 30/11/2022 पर्यंत या अर्ज सादर करण्याची तारीख होती, परंतु मित्रांनो याच्यामध्ये आता तारीख वाढवून देण्यात आलेली आहे. वाढवून दिलेली तारीख पाहिजे असेल तर मित्रांनो संबंधित वेबसाईटवरती आपण आल्यानंतर महामेश योजना या पेजवरती आपल्याला यायचं आहे. महामेश पेजवरती आल्यानंतर पाहू शकता आपल्याला सुरुवातीच्याच डॅशबोर्डवरती ज्याला आपण होमपेज म्हणतो या होमपेजवरती या ठिकाणी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10/12/2022 मध्यरात्री 12 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो या योजनेसाठीची तारीख जी आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ही वाढवण्यात आलेली आहे. जे लाभार्थी अजूनही अर्ज भरायचे राहिले असतील लवकरात लवकर आपले अर्ज जे आहेत ते भरून घ्यायचे आहेत आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढे पाहायचं आहे, जर तुम्हाला या संकेतस्थळावरती काही अडचण येत असेल तर त्यांना त्यासाठी आपल्याला खाली हेल्पलाईन नंबर सुद्धा देण्यात आलेले आहेत. हे नंबर मित्रांनो पाहू शकता, तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा सेव्ह करून ठेवा, जेणेकरून पुढे तुम्हाला कोणत्या गोष्टीची अडचण आली तर तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून संबंधित अडचणीबद्दल विचारणा करू शकता. तर मित्रांनो ही सगळ्यात महत्वाची अपडेट होती. भरपूर शेतकऱ्यांपर्यंत अजूनही बातमी जी आहे ती पोहोचलेली नाही. भरपूर शेतकरी अजून या योजनेपासून लांब आहेत, अद्यापही त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरता आला नाही. तर तारीख वाढून देण्यात आलेली आहे, त्या लाभार्थ्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही. जवळच्याच आपल्या सरकार केंद्रावरती म्हणजे सीएससी सेंटरवरती जाऊन तुम्हाला हा फॉर्म जो येतो लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीचं ज्ञान असेल तर तुम्ही घर बसल्या सुद्धा हा फॉर्म जो येतो मोबाईल ऍपवरून भरू शकता. तर याबद्दलची सविस्तर माहिती जी आहे ती आपण पाठीमागे व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ आपला पाहून तुम्ही याच्यामध्ये सविस्तर अशी माहिती घेऊन फॉर्म जो येतो घरच्या घरी भरू शकता. चला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद.